माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्व चित्ररसिकांचे स्वागत आहे. आज मी आली आहे नेहरू आर्ट गॅलरीमध्ये आणि इथे आहे प्रदर्शन चालू सोलेगाव सरांचं. मला अंदाजच नव्हता की मला आतमध्ये एखादं शूट करता येईल की नाही, पण आनंदाची गोष्ट अशी की त्यांची मुलगी गौरी क्षीरसागर यांच्याशी मला भेटता आलं, त्यांच्याशी बोलता आलं आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासमोर दाखवू शकते तुम्हाला तो, आणि त्यांच्याशी झालेली बातचीत पण आणि त्यांनी सरांच्या चित्रांबद्दल जी माहिती दिली आहे ती खास तुमच्यासाठी. चला तर मग. आणि हे 1932 म्हणजे 20व्या वर्षी काढलेलं चित्र आहे. ही तेव्हाची जी अलंकारिक शैली आयकॉनोग्राफिक पेंटिंग असं म्हटलं जातं, ते पेंटिंग त्यांनी त्यांची रेषेची जी आखीव रेखीव आणि मास्टरली त्याच्यावरची आहे प्रभुत्व ते ह्या चित्रामध्ये खूप दिसतं. शिव पार्वतीची प्रेमयात्रा आहे आणि ही प्रणयात्रा त्यांची चाललेली आहे. त्याच्यात सगळे बारकावे आहेत, रंग आता वॉटर कलर ऑन पेपर आहे, पुष्कळरंग फेड झाले तरीही त्याची जी नजाकत आहे, जी सौंदर्य आहे ते अजूनही जाणवतं. जयजयसुधा भाटनी आम्हाला हे पाठवलं आणि त्या काळातलं एक आणखी सुंदर चित्र म्हणजे हे 1940 दरम्यानचं असेल. हे अहिल्यादेवी होळकरांचं पूजामग्न शिवमय झालेली लीन झालेली अशी ती साध्वी राणी जी शिवाची भक्त होती, त्या होळकर वाड्यामध्ये हे नेहमी जायचे, तिथल्या राणीला शिकवायचे, त्यामुळे तो राजवाडा ह्यांना माहितीचा असणार. त्यांनी कल्पना चित्राने ती अहिल्यादेवीनं जे मल्हारी मार्तंडाचं साक्षात्कार झाला, दर्शन झालं, तो चित्र रंगवलेलं आहे. तर बंद डोळ्यातून तिचा सात्विकपणाचा भास आणि जे शिवाला लीन झाल्यानंतर जे आतमध्ये दर्शन होत आहे तो जो तिचा भाव आहे तो अप्रतिम आहे. आणि छोटे छोटे बारकावे त्या राजवाड्याच्या आतमधलं वातावरण, त्यांचा देव्हारा, त्यांचे ते पडदे, त्या देवाच्या तसबिरी, ते मारुतीचं एम्बॉस मूर्ती, सगळ्या केवड्याची पानं, प्रत्येक गोष्ट एवढी रिअलिस्टिक केलेली आहे. हे एवढे त्यांना खूप बक्षिसं मिळाली, खूप कीर्ती मिळाली, खूप सगळे भारतभर त्यांचं भरणे झालं, वाहवा झाली. आणि त्यांना ओढ होती की अजिंठ्याचा जो अभ्यास करायचा आहे की अजिंठा का श्रेष्ठ आहे, त्या काळात त्या लोकांनी शतकानुशतकं पिढ्यानपिढ्या कलाकारांनी जे काम केलं आहे ते कशा रीतीने केलं आहे, ते कसं केलं आहे ते शोधून काढायचा तो त्यांचा ध्यास होता. त्यांनी हे सगळं वैभवाचं जे शिखरावरती होते तिथून ते बाजूला निघाले. माझ्या आईने त्यांना साथ दिली, त्या दोघांनी जे एक आयडियालिस्टिक आदर्शवादीपणाने ठरवलं आणि तसं निभावलं त्याच्यामध्ये वडील माझे कम्प्लिटली म्हणजे अजिंठ्याचा अभ्यास करण्याकरता घरदारचे विचार न करता, परवा न करता तिथे जाऊन महिनोन महिने राहत आणि मग तिथे त्यांनी त्या अजिंठ्याचे रंग कसे वापरले असतील, कोणते वापरले असतील, कुठून वापरले असतील, निसर्गाचे रंग आहेत मग निसर्ग तोच आहे, मग स्वतः जाऊन दऱ्याखोऱ्यातनं डोंगऱ्यातनं रंगांचे दगड घरी आणायचे, पिशव्या पिशव्या गोण्या गोण्या भरून रंग आणले, त्यांच्यावर प्रयोग केले, त्याच्यावरती बाइंडिंग केलं आणि त्यांनी स्वतःचे रंगचक्र तयार केले आणि तेच फक्त वापरले. ते हे जे रंग आहेत, हे येलो कलर, हा इंडियन रेड, हे रंग कम्प्लिटली त्यांनी बनवलेले. त्यांनी नंतर बाजारातले विकतचे रंग आणले नाही. आणि अजिंठ्याची रेषा, त्या रेषेचा अभ्यास करण्याकरता 2 त्यांनी ब्रश हातात घेतला नाही, त्यांनी फक्त त्या रेषेचा अभ्यास करत तिच्यावरती प्रभुत्व, मग त्याच्यातनं त्यांचं कॉम्पोजिशन कसं, ज्योमेट्रीचा वापर कसा, हे सगळं शोधून काढण्याकरता त्यांनी जे संपूर्ण सर्वस्व दिलं त्याच्यातून त्यांच्या कलेमध्ये खूप जास्ती वेगवेगळे प्रयोग होत गेले. ती सगळी स्थित्यंतरं म्हणजे लँडस्केपिंग केले, निसर्गचित्रणं झाली, पोर्ट्रेट्स झाले, हे त्यांनी जन्मभर केले. पण त्याच्यानंतर म्युरल्स करणं, अजिंठ्याचा प्रभाव, त्यांच्या मार्केटचं चित्र जरी पाहिलं तरीसुद्धा ते त्याच्यामध्ये प्रभाव जाणवेल. त्यांचे रंग, ते मातीचे तयार केलेले रंग आणि छोटे छोटे बारकावे, ते कॉम्पोजिशन, त्या सगळ्यामधून जिवंत होऊन निघतो ह्या बाजार. म्हणजे अगदी नेहमीचं चित्रण आहे, बाजाराचं आहे, पण ते इतक्या आर्टिस्टिकली हे केलेलं आहे, कलात्मकपणे मांडलेलं आहे.
तर ही त्यांची खासियत होती, छोट्या गोष्टी, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, त्यांची वेशभूषा, त्यांची रंगभूषा, ते रंग त्यांचे लाऊड नाही वाटत आहे पण ते त्या वापरतात तसे, ते ऑरेंज आहे, ग्रीन आहे, ब्ल्यू आहे. स्वातंत्र्याचा लढा चालला आहे, आपला तिरंगा घेऊन उभे आहे, तिकडे मागे लाल किल्ला आहे, तिथे विमानं घिरत्या घालत आहेत आणि तिकडे त्या शिप्सना जायच्या करता म्हणून हे निर्देश चले जावचा होतो आहे. इथे ब्रिटिशर्स ते सगळे गोरे आपल्यावरती त्यांना पाण्यात रेटलं जात आहे पण ते हल्ला करतायत किंवा त्यांची हे आहे तोफा इथे राहिल्या जात आहेत, असा एक कम्प्लीट वेगळाचा लढा, त्याचं हे सिम्बॉलिक आहे. असं सगळं त्यांनी खूप काम केलं, खूप प्रयोग केले आणि त्या सगळ्या प्रयोगांचं हे एकत्रित एक्झिबिशन फक्त इथे बघायला मिळतं आहे. आज 50 वर्ष होऊन गेल्यानंतर त्यांचं शेवटचं एक्झिबिशन झालं होतं 70 ताजाट गॅलरी, त्यानंतर 86 ते वारले, 71 एक्झिबिशन झालेलं ते लंडनला झालं, त्यामुळे इथे नव्हतंच झालं. त्यामुळे 70 आता हे 2020 50 वर्षांनी दिसत आहे, ह्याच्यानंतर पुन्हा दिसणं कठीण आहे. आणि ह्या एक्झिबिशनमध्ये हे सगळे प्रकार जे आहेत त्यांचे ॲबस्ट्रॅक्ट आहेत. ॲबस्ट्रॅक्ट आर्ट इज अनदर बिग थिंग. इथे पोर्ट्रेट आहे आणि तिथे ॲबस्ट्रॅक्ट आहे, दोन्ही चित्र त्यांचे, त्यांचे प्राण्यांची चित्र, फिगर्सची चित्र, समूह चित्र, हिस्टॉरिकल चित्र, खूप प्रकार त्यांनी केले. एका व्यक्तीने एका आयुष्यात एवढे प्रकार, एवढं संशोधन, एवढं करणं हे सांगितलं तर कठीण वाटणारी एका झेपेतली गोष्ट एका व्यक्तीची, पण ते झाली आहे सत्य आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, हे आमचं भाग्य. धन्यवाद.